नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूजमध्ये. माझं नाव विशाल. लॉकडाऊन चालू आहे सध्या 21 दिवसाचं, तर ह्या कार्यकाळामध्ये आपण आपल्या कारची कशी काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून जे आहे ते लॉकडाऊन संपल्यानंतर आपली जी कार आहे ती पुन्हा व्यवस्थितपणे रोडवर जाऊ शकेल, त्या संदर्भात मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. तर भरपूर लोकांचं असं विचारणं होतं की बॅटरीच्या संदर्भात मला विचारत होते की बॅटरी ही डाऊन होते तर त्या संदर्भात काय काळजी घेतलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये बॅटरी ही डाऊन होणारच, कारण की काय होतं की आपलं जे डेली रुटीन असतं, म्हणजे आपण गाडी दिवसातून किंवा 2 दिवसातून एकदा तरी बाहेर काढून तिला फिरवतो, त्याच्यामुळं काय होतं की बॅटरी जी आहे ती चार्ज होत राहते, पण गाडी ही उभी राहिल्यामुळं काय होतं की गाडीची जी बॅटरी आहे ती हळूहळू ही डाऊन होतेच. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की गाडी जी आहे ती 5 ते 6 दिवसानंतर गाडी तुमच्या पार्किंग लॉटमध्ये जी उभी असेल ती ॲटलिस्ट 10 ते 15 मिनटं चालू ठेवायची आहे. तुम्हाला जर लोकल एरियामध्ये फिरवता येत असेल तर गाडी फिरवली तर सगळ्यात उत्तम आहे, किंवा गाडी जी आहे ती न्यूट्रलमध्ये 10 ते 15 मिनटं चालू ठेवा, जेणेकरून तुमच्या बॅटरीला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आता बॅटरीचा प्रॉब्लेम कुठल्या गाड्यांना होतो की ज्यांची बॅटरी ही जुनी झालेली आहे किंवा गाडी ही जुनी आहे. तुमची गाडी जर 2 ते 3 वर्ष जुनी असेल तर याच्यामध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. भले तुम्ही 10 ते 15 दिवसा किंवा 20 दिवसानंतर सुद्धा गाडी चालू केली तरी गाडीला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पण ही गोष्ट अवॉइड करण्यासाठी किंवा जर काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन चालू आणि तुमची गाडी स्टार्ट नाही झाली, याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की 5 ते 6 दिवसानंतर गाडी ही 10 ते 15 मिनटं थोडी फिरवायची, किंवा ॲटलिस्ट पार्किंग एरियामध्ये न्यूट्रलवर देखील चालू ठेवा, जेणेकरून तुम्हाला गाडीला मध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. गाडीचा प्रॉब्लेम जास्त कशासाठी येतो की गाडी स्टार्ट होण्यासाठी प्रॉब्लेम येतो, आणि डिझेल कारमध्ये हा जास्त येतो, कारण की डिझेल कारला स्टार्ट होण्यासाठी जास्त एनर्जीची आवश्यकता असते. त्याच्यामुळे मी तर तुम्हाला प्रेफर असं करेल की 5 ते 6 दिवसानंतर गाडी 10 ते 15 मिनटं ॲटलिस्ट चालू नक्की ठेवा. आणि भरपूर लोकांचं असं म्हणणं होतं की गाडीचे जे टर्मिनल आहेत ते आम्ही काढून ठेवू जेणेकरून गाडी डिस्चार्ज होणार नाही, पण 21 दिवसाचं लॉकडाऊन आहे. पण मला तर वाटत नाही की याच्यासाठी तुम्ही काही म्हणजे पूर्ण टर्मिनल काढायची गरज आहे. हा, तुम्हाला 6 महिने किंवा 1 वर्षासाठी गाडी बंद ठेवायची, अशा वेळेस तुम्ही बॅटरीचे टर्मिनल हे काढले तर योग्य राहील, जेणेकरून गाडी ही डिस्चार्ज होणार नाही. तर त्याच्यानंतर भरपूर लोकांचे असे कन्सर्न होते की मेकॅनिकल पार्ट याच्यावर काही इफेक्ट होईल का. तर याच्यामध्ये 21 दिवसांसाठी आपल्या गाडीच्या मेकॅनिक पार्टवर काहीच इफेक्ट होणार नाही, कारण की आपली जी कार आहे ती फ्लॅट सरफेअर सुरू उभी, त्याच्यामुळं गाडीचे जे जॉईंट वगैरे असतात, वॉल जॉईंट किंवा एसीचे जे वर्किंग असेल किंवा आपल्या मशीनचे जॉईंट असतील, याला देखील काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही 5 ते 6 दिवसानंतर गाडी चालू करून 10 ते 15 मिनटं ठेवली तर गाडीला देखील काहीच प्रॉब्लेम येणार नाही. हा, टायरमधली जी हवा आहे ही थोडी थोडी प्रेशरने कमी होईल ज्यावेळेस लॉकडाऊन पूर्णपणे ती संपणार नाही, ज्यावेळेस तुमचं लॉकडाऊन संपेल त्याच्यानंतर तुम्ही जे आहे ती गाडी चालू केल्यानंतर एक पंचरवाल्याची इथे जाऊन गाडीची हवा जी आहे ती व्यवस्थित चेक करून घ्या, आणि जे स्टेपनी आहे त्याचंसुद्धा हवा चेक करायला विसरू नका, या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर भरपूर लोकांचं असं विचारणं होतं की ऑइल जे आहे ते ब्रेक ऑइल किंवा इंजिन ऑइल याच्या संदर्भात नाही का काय का की गाडी जी आहे ती आपली पूर्ण वेळ उभी राहणार आहे, तर जेव्हा ऑइल किंवा ब्रेक ऑइल याचा काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही, कारण की जे ऑइल किंवा ब्रेक ऑइल असतं हे एकदम व्यवस्थितच राहणार आहे 21 दिवसामध्ये, त्याला काही चेंज करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. भले ते तुम्ही 6 महिने किंवा 1 वर्ष जरी ठेवलं तरी ऑइल किंवा ब्रेक ऑइल अशा गोष्टींमध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही. 5 ते 6 दिवसांमध्ये तुम्ही गाडी 10 मिनटं 15 मिनटं चालू ठेवा किंवा थोडी फिरवा, जेणेकरून तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता त्याच्यानंतर भरपूर लोकांनी ही गोष्ट विचारली आहे, पण मी तुम्हाला थोडं सांगतो की गाडी जी आहे ती क्लीन ठेवा आणि आतल्या साईडने सुद्धा गाडी क्लीन ठेवा. जर तुमची गाडी उन्हामध्ये असेल तर भरपूर काय होतं की गाडीमध्ये जे आपण जे क्लीन करण्यासाठी जे लिक्विड ठेवलेलं असतं ते सुद्धा भरपूर रिॲक्शन करतं, तर अशा गोष्टी ज्या आहे त्या अवॉइड करा. आणि गाडी जी आहे ती ॲटलिस्ट सावलीमध्ये राहील, समजा सावली जरी नसेल तुमच्याकडं तर गाडी जी आहे ती गाडीला कवर ठेवा, जेणेकरून गाडीतलं जे म्हणजे इंटिरियर आहे ते खराब होणार नाही. आता काय होतं की माझ्या गाडीमध्ये एक स्टँड होतं मोबाईल होल्डर, ते मी पुढच्या डॅशबोर्डवर लावलेलं होतं, ते मी नंतर काढून टाकलं, पण आता जे मी गाडी उन्हामध्ये उभी होती तर काय झालं की त्याचं जे चिपकलेलं लिक्विड होतं ते सगळीकडं पसरलं गेलं, त्याच्यामुळे तो डॅशबोर्ड आहे तो थोडा खराब झाला. तर अशा गोष्टी जे आणि गाडीमध्ये जे लिक्विड वगैरे असेल तुमचं ते गाडीतून काढून बाहेर ठेवा, जेणेकरून त्याचं रिॲक्शन जे आहे ते होणार नाही.
आता त्याच्या जे आहे ते गाडी क्लीन ठेवा, या संदर्भात लास्ट पॉईंट आहे की गाडी आतून आणि बाहेरून आहे ना ही क्लीन ठेवत जा. आता काय सध्या सगळ्यांचं म्हणजे सगळेच घरी आहे आणि कोणालाही जास्त काही काम नाही, त्याच्यामुळे गाडी जी आहे ना ती पूर्णपणे क्लीनच ठेवत जा, कारण की बाहेरची जी धूळ जी लागलेली आहे ना ती सुद्धा आतमध्ये इफेक्ट करते. त्याच्यामुळे गाडी आपली एकदम क्लीनच ठेवा, जेणेकरून तुमच्या गाडीला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि गाडी जी आहे ती 21 दिवसानंतर तुमची व्यवस्थित चालेल. तर ही तुम्हाला एक इन्फॉर्मेशन सांगायची होती की जेणेकरून तुमची फोर व्हीलर जी आहे ती एकदम व्यवस्थित राहील आणि तुम्हाला चालवायला देखील काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि त्याच्यानंतर एक मुद्दा अजून सांगायचा आहे की हँडब्रेक, हँडब्रेकचं काय असतं की हँडब्रेकला एक वायर जॉईंट केलेली असते जे की मागच्या टायरच्या दोन्ही ब्रेक जे ड्रम ब्रेक असतात त्याला अटॅच केलेले असते. तर अशा वेळेस काय करा की ते हँडब्रेक जर तुम्ही जास्त दिवस म्हणजे लावून ठेवला तर तो काय होतो त्याचा जो आतली क्षमता असते ती कमी होऊन जाते आणि तो लूज पडतो. तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं, गाडी पार्क केल्यानंतर गाडी गिअरमध्ये ठेवा, जेणेकरून फर्स्ट गिअरमध्ये ठेवा, जेणेकरून जे मागचे ब्रेक पॅड आहे ते एकमेकाला चिपकणार नाही व्हील आणि ब्रेक पॅडला, आणि गाडीसुद्धा आहे तुम्ही ती नंतर काढल्यानंतर व्यवस्थित चालेल. ही एक गोष्ट करायला विसरू नका आणि गाडी 5 ते 6 दिवसानंतर ॲटलिस्ट न्यूट्रलमध्ये किंवा तुम्हाला थोडी लोकल एरियामध्ये फिरवता येत असेल तर फिरवा, जेणेकरून गाडी तुमचं जे गाडीतलं रुटीन आहे ते व्यवस्थित राहील आणि गाडी क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आतमध्ये सुद्धा गाडीला काही इफेक्ट होणार नाही. तर हा एक माझा प्रयत्न होता की गाडी तुमची फोर व्हीलर जी आहे, तर तुम्हाला अजून काही क्युरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा, जेणेकरून मी तुम्हाला त्याचा सुद्धा रिप्लाय देईल. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, मराठी कार न्यूज असं आपल्या चॅनलचं नाव आहे, माझं नाव विशाल. तर खूप खूप धन्यवाद, घरी थांबा आणि सेफ राहा, थँक्यू.